दर्शनासाठी जाण्याची थाप मारून अर्ध्या रस्त्यात चालकाला लुबाडणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून लुटलेले 60,000 रुपये व वाहन स्थानिक दरोडा प्रतिबंधक पथकाने जप्त केलेत. इकबाल मुनाफ पठाण राहणार सिल्लोड हे चालक आहेत. त्यांना अटकेतील संशयितांनी आपण मोबाईल टॉवरचं काम करीत असल्याचं सांगत शिर्डीला दर्शनासाठी तवेरा गाडी भाड्यानं मागितली. देवदर्शन करून आणण्याच्या बदल्यात 2,600 रुपयात त्यांचा व्यवहार ठरला. 18 डिसेंबरला इकबाल पठाण तवेरा गाडीनं त्यांना घेऊन फुलंब्री मार्गे शिर्डीकडे निघाले. सराई गावालगत रस्त्यावर गाडी थांबवण्याचं सांगत इकबाल पठाण यांना आत बसलेल्या संशयितांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून विरमगाव फाट्याजवळ एका नाल्यात त्यांना ढकलले व सर्वजण पसार झाले. या प्रकरणात इकबाल पठाण यांच्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संशयितांना जालना रस्त्यावरील कुंभेफळ नजीक ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून अटक केली. अमर अनिल बालकिसन, सतीश नामदेवराव दुधोडे, दीपक प्रकाश राठोड, अमोल बाबूराव खोतकर अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेलाही पथकानं अटक केली. ही कारवाई निरीक्षक कांचनकुमार चाटे, उपनिरीक्षक पांडुरंग भारती सरोदे, सहाय्यक फौजदार गणेश जाधव पठाण, रतन वारे, संजय घुगे, शेख जावेद, सागर पाटील, धीरज जाधव यांनी केली.